आपण आता नॅशनल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारताचा स्वातंत्र्य संग्राम ह्याच्यावरती व्याख्यानमाला सुरू करत आहोत. ब्रिटिशांकडून मिळालेलं स्वातंत्र्य ह्याचा आपल्याला अभ्यास आता करायचा आहे. ह्याचे दोन टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा म्हणजे ब्रिटिश राज्याच्या स्थापनेपासून किंवा स्थापनेच्या प्रयत्नांपासून ते 1857 उठावापर्यंत येते. असा टप्पा करण्याचं कारण असं आहे की ब्रिटिशांनी 1600 जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली तिथपासून हळूहळू करत त्यांनी साम्राज्य स्थापन करण्याकडे लक्ष दिलं आणि प्रत्यक्षामध्ये 1818 ज्यावेळेला मराठ्यांच्या साम्राज्याची इतिश्री झाली त्यावेळेला ब्रिटिशांना 2/3 जास्ती भारत हातामध्ये मिळाला. ह्यानंतर पद्धतशीर युद्ध करून त्यांनी ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार, श्रीलंका, नेपाळचा काही भाग, सिंध आणि शेवटी पंजाब असे प्रदेश भारताला जोडले. तिबेट हेही भारताचं म्हणजे ब्रिटिश अंकित भारताचं अंकित राष्ट्र या पद्धतीत त्यांनी जोडलं. आणि मग ह्यानंतरची सुरुवात होते ते ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध. अर्थात हे जे ब्रिटिश आहेत हे 1857 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश आहेत. जरी ब्रिटिश पार्लमेंटनी म्हणजे इंग्रजांची जी काही इंग्लंड देशात राज्य करणारी यंत्रणा होती त्यांनी रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा पिट्स इंडिया ऍक्ट असे बरेच कायदे केले होते की कंपनीच्या कारभारावर नियंत्रण करायला. शेवटी तर त्यांनी कंपनीला सनद म्हणजे चार्टर द्यायला सुरुवात केली की तुम्हाला 20 भारतावरती राज्य करायचा अधिकार देतोय. पण 1857 निमित्त केलं. 1857 उठावासाठी लक्षात ठेवा, लढले भारतीय, मेले ते भारतीय, परंतु फायदा करून घेतला तो ब्रिटिश पार्लमेंट. 1857 उठाव ज्या वेळेला मोडला, ब्रिटिशांनी बळाचा वापर करून मोडला, त्यावेळेला शीख रेजिमेंट आणि नेपाळ रेजिमेंट म्हणजे बुरखा रेजिमेंट ह्या दोघांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि इंग्लंडमधून आलेल्या ज्या गोऱ्या फौजा होत्या त्या फौजांचा वापर करून ब्रिटिशांनी 1857 उठाव मोडून काढला. स्वातंत्र्यवीर सावरकर या उठावाचं वर्णन हे 1857 स्वातंत्र्य समर म्हणून करतात. यामध्ये अनेक लोकांनी हौतात्म्य पत्करलं, परंतु याचा फायदा हा ब्रिटिशांना झाला. ब्रिटिश पार्लमेंटनी म्हणजे त्यांची जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा ह्यांनी भारतावरती प्रत्यक्ष ताबा मिळवला, कंपनीला फक्त नामधारी केलं. आता ही यंत्रणा ही आपण राज्यशास्त्राच्या व्याख्यानाच्या मूलभूत भागामध्ये आपण थोडक्यात बघितली होती. ती म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांच्या संसदेमध्ये एक पद निर्माण केलं गेलं होतं, त्याचं नाव आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट, त्याला भारत मंत्री असं म्हणतात. भारत मंत्र्याच्या वतीने भारताचा संपूर्ण कारभार हा व्हाईसरॉय ह्याच्या हातात दिला. म्हणजे जो पूर्वी कलकत्त्याला गव्हर्नर जनरल असायचा त्या गव्हर्नर जनरललाच नाव दिलं गेलं व्हाईसरॉय. व्हाईसरॉयला सल्लागार मंडळ नेमण्यात आलं आणि त्याच्या 20 10 हे भारत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे असतील आणि 10 हे ब्रिटिश पार्लमेंटने नियुक्त केलेले असतील. असा प्रस्ताव अशी यंत्रणा ही तयार केली गेली. म्हणजे 1857 उठाव मोडल्यानंतर ज्यावेळेला राणींनी जाहीरनामा दिला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की आपण आता ब्रिटिश प्रजाजन आहोत, म्हणजे ब्रिटिशांच्या राज्याचा आपण एक भाग असणार आहोत. आणि म्हणून 1857 स्वातंत्र्य समर हे आपण धरतो ते भारतीय स्वातंत्र्य संग्राम याच्यामध्ये धरतो. आता 1857 महत्त्वाच्या घडामोडी काय काय झाल्या. प्रत्यक्ष उठाव हा 1858 मोडला गेला. त्याच्यानंतर हळूहळू करत शांतता प्रस्थापित झाली, कारण ह्या उठावामध्ये एक गोष्ट निश्चित झाली होती की बळाचा वापर करून भारतीय स्वातंत्र्य मिळवू शकत नाहीत ब्रिटिशांकडून. आणि त्यानंतर काही काळ हा शांततेत गेला. राणींनी जाहीरनामा दिला होता, ह्या जाहीरनाम्यामध्ये तिने भारतीयांच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही, संस्थानिकांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही आणि सन्मानाने वागवलं जाईल अशी बरीच चांगली चांगली वचनं ही त्याच्यात दिली होती.
भारतीयांना सनदी सेवेमध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण सामावून घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्याला ICS म्हणायचे तर त्यामध्ये परीक्षा देण्याची मुभा ही देण्यात आली. अर्थात परीक्षा द्यायला तुम्हाला इंग्लंडला जावं लागायचं. पण अशा पद्धतीमध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये दिल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आज निवडणूक होण्यापूर्वी जे राजकीय पक्ष आपला जाहीरनामा देतात जवळपास तशाच स्वरूपाचा जाहीरनामा हा उठाव संपल्यानंतर पण ब्रिटिशांनी सत्ता म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटनी सत्ता हातात घेतल्यानंतर दिला होता. पण त्यानंतर परत येरेमाझ्या मागल्याच चालू झाले. म्हणजे साधारणतः ब्रिटिशांची नीती अशी असायची की दुष्काळ पडलं. आता लक्षात ठेवा दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असते. आपल्या हातामध्ये फारसं असं काही त्याच्याबद्दल नसतं किंवा पूर्वीच्या काळी नसायचं. परंतु दुष्काळ पडल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेला होत्या. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं जर राज्य बघितलं तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला तर शेतसारा माफ व्हायचा आणि शेतकऱ्यांना जर धान्य लागलंच तर शासनाकडून ते धान्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जायचं. मात्र कर्ज म्हणून नव्हे आणि त्यावेळेचे शेतकरी पण कर्जमाफीसाठी आंदोलन वगैरे करायचे नाही तर जे राजाने दिलेलं आहे ते धान्य हे नंतर परत द्यायचं. पुढच्या वर्षी जर चांगला पाऊस झाला तर अशा वेळेला ते धान्य परत घ्यायचं. हे कर्ज स्वरूपात दिलेलं धान्य असायचं आणि मग जर पाऊस चांगला झाला तर त्यावर्षी शेतसारा घेतला जाणार. ही वैशिष्ट्य होती शिवाजी महाराजांच्या राज्यांची आणि त्यामुळे आम्हाला कळलं की राज्यकर्ते कसे असले पाहिजेत. म्हणजे दुष्काळ पडला आहे ह्याच्यात राज्यकर्त्यांचा दोष जरी नसला तरी राज्यकर्त्यांनी शेतसारा तरी किमान किमान माफ केला पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी ब्रिटिश असं करायचे की शेतसारा वाढवायचे आणि वाढीव शेतसारा म्हणजे तिकडे आपण म्हणायचं की वर पाऊस पडला नाही आणि त्याच्याबरोबर हे शेतसारा वाढवणं आणि मग अशा पद्धतीत वेगवेगळे दुष्काळ पडल्यानंतर माणसं अन्नान्न दशा होऊन मृत्यूमुखी पडल्याच्या नोंदी आपल्याकडे आहेत. आणि ह्या पद्धतीमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडत होता त्यावेळेला ब्रिटिश शासन हे काहीही करत नव्हतं. योग्य त्या उपाययोजना ब्रिटिश शासनाकडून राबवल्या जात नव्हत्या. म्हणजे ह्या कालखंडामधलं ब्रिटिशांचं धोरण हे दिसतंय की भारतीयांना एक्सप्लॉइट जेवढं शोषण करता येईल तेवढं करून घ्यायचं. नीळ नावाचा पदार्थ मिळतो, निळीची झाडं असतात आणि त्या झाडाला जे पीक येतं त्याच्यापासून निळ बनवली जाते. ब्रिटिश मळेवाले लोक होते, हे फार कमी खर्चात शेतमजुरांकडून इथं काम करून घ्यायचे आणि अतिशय अन्याय जुलूम त्यांच्यावर करायचे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आल्यावर पण ह्या गोष्टी चालू राहिल्या. 1858 ब्रिटिश पार्लमेंटनी राज्य कारभाराला सुरुवात केली. 1885 सालापर्यंत परिस्थिती अशीच होती. 1885 पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे पुण्यामध्ये वासुदेव बळवंत फडके या नावाचे गृहस्थ होते. यांनी मोठा उठाव केला. लक्षात घ्या ब्रिटिशांची सुरुवातीची जी राजनीती 1857 आधीची त्याच्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीयांना ब्रिटिशांसारखं सगळं शिक्षण द्यायचं. त्यांना ब्रिटिश आचार विचार शिकवायचे आणि ब्रिटिश कसे सुप्रीम म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत सगळ्या बाजूनी तुमच्यापेक्षा हे मनावर बिंबवायचं. आणि मग भारतीयांना ब्रिटिशांसारख्या सगळ्या गोष्टींची सवय लावून दिल्यानंतर भारतीय ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहतील. म्हणून तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळातले जे समाजसुधारक आहेत किंवा जे विद्वान आहेत हे बरेच जण हे इंग्लिश गोष्टींचे भोगते आहेत किंवा चाहते आहेत असं दिसतं. तुम्ही जर विधानं बघितली की इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे. इंग्रज देशावर आले ते आपल्याला सुधारण्यासाठीच आलेले आहेत आणि ह्या संधीचा अधिकाधिक फायदा करून घेतला पाहिजे अशा पद्धतीचे विचार बऱ्याचशा विचारवंतांनी त्यावेळेला मांडलेले आहेत. जे आपले ते विचारवंत होते त्यांना सुद्धा ब्रिटिशांनी कशा रीतीने कंट्रोल केलं होतं कशाच्या आधारावर तर ब्रिटिश पद्धतीचं शिक्षण देऊन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लॉर्ड मेकॉले यांनी ज्या पद्धतीमध्ये शिक्षण पद्धती विकसित केली होती त्याच्यामध्ये आदर्श कारकून कसे बनतील ह्याच्यावरती विचार केला गेला होता आणि त्यांचा सिद्धांत होता त्याप्रमाणे अशा वेळेला भारतीय लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करणार नाही. ब्रिटिशांच्या सेवेमध्ये भारतीयांना सामावून घ्यायचं. त्यांना नोकरीमध्ये एकदा नोकरी दिली पैसे मिळायला लागले की त्याच्यानंतर ते
ब्रिटिशांच्या विरुद्ध जायचा विचारही करणार नाही हा तो सिद्धांत होता. प्रत्यक्षामध्ये वासुदेव बळवंत फडके हे आंग्लविद्या विभूषित म्हणजे इंग्लिश शिक्षण घेतलेले होते. ते ब्रिटिश शासनामध्ये क्लार्क कारकुनाच्या पदावरती नोकरी करत होते. आणि असं असताना सुद्धा ते ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करू शकले. इथे लक्षात ठेवा की वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केला हे महत्वाचं नसून एका इंग्लिश शिक्षण घेतलेल्या माणसाने जो इंग्लिश सेवेमध्ये आहे तो माणूस ज्या वेळेला असा उठाव करतो आणि तो उठाव मोडण्यासाठी खास इंग्लंडवरून एक्सपर्ट पोलीस बोलवावे लागतात आणि त्यानंतर त्यांचा उठाव मोडण्यात येतो हा जो सगळा प्रकार आहे हा बघितल्यानंतर जो सिद्धांत होता की ब्रिटिशांना भारतावर राज्य करण्यासाठी भारतीयांना ब्रिटिशांचं शिक्षण देऊन भारतीयांना ब्रिटिश सेवेत नोकरी द्यायची आणि ते उठाव करणार नाहीत ते उलट आपल्याशी एकनिष्ठ राहतील तर ह्याच्या काहीतरी वेगळी गोष्ट विपरीत गोष्ट झालेली दिसली. आणि मग भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून ब्रिटिशांनी आणखीन एक गोष्ट चालू केली ती म्हणजे भारतीयांच्या आज जो असंतोष खटखटतोय तो बाहेर काढायला वाट दिली. आणि ह्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस त्याची स्थापना करायचं ठरवलं. रिटायर्ड ICS ऑफिसर आहे ॲलन ह्यूम, ह्या ॲलन ह्यूमच्या नेतृत्वाखालती ही राष्ट्रीय सभेची स्थापना ही करायचं ठरवलं गेलं. लक्षात ठेवा ही जी राष्ट्रीय सभा आहे ही स्थापन करण्याचं मूळ उद्देश ब्रिटिशांचं राज्य नीट राहावं असा होता. भारतीयांच्या समस्या काय आहेत ह्या भारतीयांकडून मांडल्या जाव्यात असा होता. ही राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला एक कालखंड येतो त्याला आपण म्हणतो मवाळ कालखंड. म्हणजे भारतीय लोक हा नित्य नेमानी ब्रिटिशांकडे आमच्या मागण्या काय आहेत त्या पोचवायच्या आणि ब्रिटिश त्यावर कधी ऍक्ट करतील याची वाट बघत बसायचं ह्या पद्धतीमधला कालखंड येतो. त्यानंतरचा जो कालखंड येतो तो येतो आंदोलनाचा कालखंड. 1905 पासून हळूहळू आंदोलक तीव्र व्हायला लागले. ब्रिटिश असं काहीच देणार नाहीये, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ह्या सिद्धांतावर आधारित हे जहाल कालखंड हा होतो 1905 पासून सुरू. हे प्रामुख्याने लोकमान्य टिळक प्रखर कारणीभूत झाल्यानंतरचा कालखंड आहे आणि लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यापर्यंत हा जहाल कालखंड येतो तो 1905 ते 1920 हा दुसरा कालखंड. आणि 1920 जेव्हा लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला त्यानंतरचा जो कालखंड चालू होतो त्याला गांधी युग असं आपल्या इतिहासात नाव दिले. म्हणजे आपण जर 1857 पासून पुढच्या भारताचा इतिहास बघायचा तर आपल्याला असे कालखंड बघावे लागतील. पहिला कालखंड असेल 1857 ते 1885 ज्याच्यामध्ये उठावानंतरचा काही काळ. दुसरा कालखंड आपण बघितला त्या राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर म्हणजे 1885 ते 1905 हा 20 कालखंड हा मवाळ कालखंड म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. 1905 ते 1920 ही 15 जवळजवळ जहाल कालखंडाची म्हणून ओळखली जातात. आणि 20 ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा जो कालखंड ह्याला गांधी युग ह्या नावाने ओळखलं जातं. आपल्याला आता ह्या टप्प्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करायची आहे. नो डाऊट आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो भाग आहे तो हा असाच आहे. ह्याला समांतर म्हणून समाज सुधारणा सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेल्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला अभ्यासायच्या. आपण आता टप्प्याटप्प्याने अभ्यास सुरू करणार आहे ही फक्त एक ओळख देण्याचं काम होतं. आपण आता राष्ट्रीय सभेचा अभ्यास पुढच्या व्याख्यानापासून सखोल सुरू करू.